ते माईकला टेबलावरती असत किंवा तुम्ही जे लपून घेतो ना तुमचं हिस्ट्री असेल ना दोन लाख का कोणता सर तुमचं एक नावाचं एक पत्र जे आहे ते व्हायरल होत आहे वरळीमध्ये संदीप देशपांडे यांनी त्या विरोधात आता तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मला अशा प्रकारचं कुठचंही पत्रक काढलेलं नाही मी आणि असं काढणार पण नाही. मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असेल त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्र कळलं का. ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मत मिळण्याचा तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि याने काही फायदा होणार नाही. बरळीकर सुज्ञ आहेत या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये. आम्ही आमची निवडणूक लढवतोय. मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण हे गोष्ट खोटी आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या याच्याकडे माझ्या गुढी पाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि चित्र विचित्र गोष्टींचे वापर होतील त्याप्रमाणे ते होत आहे. कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कुठच आणि अशा प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही. आता मला असं वाटतं की ती वेळ लिहिली गेली आहे. त्यांनी जी काय सगळ्यांनी बागेशांनी माती खायची ती मला सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये खाल्लेली आहे. लोक या गोष्टींच्या गुलतापाला बोलणार नाही. पैशांचाही वापर खूप महत्व आहे. पैशांचा वापर होतच होता. सध्या खूप उघडपणे होतोय. मतदार मोठ्या संख्येत येत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय या भागातल्या अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे. तर ते मतांची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही कसं वाढली पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे वेळ का. आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही. मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या पण त्या बातम्यांमध्ये काय फारसं डिटेल्स नव्हते. कोणतरी काहीतरी बोलत होतं कोणतरी अजून काहीतरी बोलत होतं तर फार डिटेल नव्हते. हे डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेल मी आता काय बोलत नाही. गेल्या 72 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला भेटतात. गाड्या फोडल्या जातात. सध्या परिस्थिती महाराष्ट्रात काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही. आता पहिल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता असे जर सध्या या सगळ्या गोष्टी दलबद्ध प्रकार व्हायला लागले तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणकोणत्या अगोदरच्या पक्षाधीक्षांकडे तर होणार असेल ना गोष्ट होणार असेल. काय होत प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही खरा देत नाही आणि कुठेच तुमचं गुद्ध्यांच असत त्याच्यामुळे आपण तरी काय करणार.